नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे हा? मजेत ना? अभ्यास करताय ना? आपल्या भारत देशामध्ये इंग्रजांचे राज्य होते आणि आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या देशातील अनेक क्रांतिकारकांनी जीवाची पर्वा न करता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. काही क्रांतिकारकांनी तुरुंगवास भोगला, काहींनी हाल अपेष्टा सहन करून प्रसंगी जीव गमवावा लागला. अशा एका क्रांतिकारकाची आज आपण माहिती मिळवणार आहोत. तर बघा, या क्रांतिकारकाला काही जण जननायक असे म्हणतात, काही जण क्रांतीदूत असे म्हणत असतात आणि या जननायकाचे चित्र संसदेच्या मध्य कक्षासमोर लावण्यात आलेले आहे आणि हे एका या एकट्या क्रांतिकारकाला हा किताब मिळालेला आहे. तर या आदिवासी समाजात जन्माला आलेले या क्रांतिकारकाविषयी आज आपण माहिती मिळवणार आहोत. आता तुम्ही म्हणणार विद्यार्थी मित्रांनो, आता नेमके कोणते क्रांतिकारक? हे चित्र पहा. हे चित्र पाहून तुम्ही समजून गेला असणार की कोणत्या क्रांतिकारकांविषयी मॅडम बोलत आहात. तर बघा, हे आदिवासी समाजात जन्माला आलेले बिरसा मुंडा यांच्याविषयी आज आपण माहिती मिळवणार आहोत. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, बिरसा मुंडे या क्रांतिकारकांविषयी आज आपण माहिती मिळवूया.